बातमी आहे दोन लहान निष्पाप जीवांची. वाडिया रुग्णालयात जन्मलेल्या प्रिन्स आणि लव या दोन सयामी जुळ्या भावंडांना शस्त्रक्रिया करून वेगळं करण्यात आलंय. लव आणि प्रिन्स यांचं पोट आणि नितंब एकमेकांना जोडलेलं होतं. या दोघांमध्ये यकृत, आतडं आणि मूत्राशय ही तिन्ही इंद्रिय सामायिक होती. वैद्यकीय भाषेत याला झिफी ऑफ लिओशिओपॅगस टेट्रापस असं नाव आहे. वाडिया रुग्णालयातील अशा प्रकारची ही तिसरी शस्त्रक्रिया आहे ज्यामध्ये दोन सयामी मुलांना वेगळं करण्यात आलं. डॉक्टर प्रज्ञाक बेंद्रे आणि त्यांच्या टीमने ही यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. शस्त्रक्रिया करताना पहिलं आव्हान असतं की ऑपरेशन बाहेरच्या बाहेर त्यांना सुखरूपपणे व्यवस्थितपणे आणल्या जायला पाहिजे. आणि दुसरं आव्हान असतं की त्यांना जे काही ऑर्गन्स त्यांना अवेलेबल आहे त्याचा इक्वल शेअर दिला गेला पाहिजे. थोडा बहुत कमी जास्त जरी झाला तरी नॉर्मल त्यांना आयुष्य जगता येईल इतपत हे करता आलं पाहिजे. तर ते बरंच मोठं आव्हान असतं. आणि सगळ्यात लास्ट आव्हान असतं की त्यांचा जो टिश्यूज असतात ते सफिशियंट नसतात. म्हणजे त्यांचं पोट आहे ते आम्हाला पूर्णपणे बंद करता आलं नव्हतं. तर त्याच्यात ती गॅप होती ती आता हळूहळू भरत आलेली आहे. आता फार थोडी राहिली आहे त्याच्यामुळे त्यांना फार प्रॉब्लेम होणार नाही. पण त्यांना पुढे जाऊन सुद्धा काही स्टेजेस लागू शकतात तर त्यासाठी आम्ही त्यांना फॉलोअपवर ठेवणार. या दोन बाळांचा जन्म झाला तेव्हा ही बाळं एकमेकांना जोडली गेली होती. काही महिने तसेच गेले त्यानंतर पालकांनी वाडिया हॉस्पिटलमध्ये आणून या बालकांना वेगळं केलं. शस्त्रक्रिया आता यशस्वी झाली आहे पण काही दिवस या बाळांची काळजी घ्यावी लागणार आहे. तसंच भविष्यात सुद्धा एखादी शस्त्रक्रिया करावी लागेल असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केलाय. एकच शस्त्रक्रिया आम्हाला वाटतं की करावं लागेल ते हाडाचं. हाडाचं एकदा रिकन्स्ट्रक्शन झालं जे बोन जे पसरलेलं आहे त्याला जोडले बरोबर तर त्यांना बहुतेक ते नॉर्मल मुलांसारखे चालणार. आम्हाला ॲक्च्युली ऑपरेशनचा आधी भीती होतं की त्यांना लघवी आणि संडासाचा कंट्रोलचा प्रॉब्लेम होऊ शकतो. ही मुलं आता आई वडिलांच्या खांद्यावर खेळत आहेत. सुरुवातीला खूप भीती वाटली होती पण डॉक्टरांनी धीर दिला आणि विश्वासात घेतलं तेव्हा ही शस्त्रक्रिया केली गेली. आम्ही या डॉक्टरांचे खूप आभारी आहोत. आमचा आनंद आम्ही शब्दात व्यक्त करू शकत नाही असं प्रिन्स आणि लवच्या आई वडिलांनी सांगितलं. आमच्या विशाल पाटील त्यांच्याशी त्यांनी जेव्हा बातचीत केली तेव्हा आई वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. आणि आज आम्ही म्हणजे अक्षरशः एक आईच्या हातात एक वडिलांच्या हातात म्हणजे हा आनंद जो आहे तो व्यक्त करणारा नाही. ही खुशी म्हणजे चेहऱ्यावरूनच दिसून येते की म्हणजे आम्ही आतमधून किती खुश असू. आणि पोरं पण दोन्ही एकदम व्यवस्थित आहेत, खेळतायत, म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही. सुरुवातीला ज्याला अशी जुळी आली होती त्यावेळेला काय भावना होत्या, काय प्रतिक्रिया होती, टेन्शनमध्ये होतं का, वातावरण कसं होतं, घरच्यांचे काय बोलणी झाली होती? वातावरण तर थोडं तर टेन्शन झालेलं की एकदम अचानक 8व्या महिन्यात कळालं. हां ना 8व्या महिन्यात कळालं की तुम्हाला अशी अशी मुलं आहेत. घरवाले तो मीन्स मेरे इनलॉज ने एक्सेप्ट नहीं किया था जब ये कंजॉइंट ट्विन्स थे तब उनको जब पता चला तब. और इनके बॉर्न होने के बाद भी मीन्स किसी का सपोर्ट नहीं था. जो भी किया है मैंने और मेरे हस्बैंड ने अकेले इन दोनों को हैंडल किया है जब कंजॉइंट थे तब. डॉक्टरांनी आम्हाला कुटुंबातील एका सदस्यांसारखी वागणूक दिली, एक घरपण दिला असं त्या पालकांनी सांगितलेलं आहे. आणि ही आज जी मुलं आहेत ती खेळताना आपल्याला दिसून येत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सह विशाल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. विशाल, आपण कल्पना करू शकतो की त्या आई वडिलांवर काय प्रसंग ओढवला असेल जेव्हा 8 महिन्याची प्रेग्नंट असताना त्याच्या आईला कळलं की अशा प्रकारे सयामी जुळं आपल्या पोटात आहे. आई वडिलांची चिंता मोठी होती पण आज वाडिया हॉस्पिटलच्या रूपानं त्या मुलांना एक नवं जीवन मिळालं आहे. बातमी आणि बरंच काही मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया आणि परत येऊया अशीच एक मनाला भिडणारी बातमी.
Thank you.